हॅलो मित्रांनो, नमस्कार. एम पी एस सी एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील दर्जेदार अशा चालू घडामोडी. याचे संपूर्ण विश्लेषणासहित आपण या तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि या सर्व चालू घडामोडी प्रश्नोत्तरी स्वरूपात आहे, ज्या येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असेल. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण घडामोडीसाठी एकदा आमचे चॅनल एम पी एस सी एक्सपर्ट तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे हे मित्रांनो तुम्हाला इथे दिसत आहे लाल बटन, या लाल बटनवर क्लिक करून तुम्ही आमचे चॅनल एम बी एस सी एक्सपर्ट सबस्क्राईब करू शकता आणि जी साईडची बेल आयकॉन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. तर मित्रांनो, बघूया चालू घडामोडी. प्रश्न पहिला आहे, नुकतेच पॉल ॲलन यांचे निधन झाले, ते कोणत्या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंचालक होते? तर मित्रांनो, पॉल ॲलन हे जगप्रख्यात व्यक्ती, यांचे नुकतेच निधन झाले आहे आणि ते मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे सहसंचालक होते. मित्रांनो, त्यांनी आणि बिल गेट्स यांनी संयुक्तरित्या 1975 मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती आणि मायक्रोसॉफ्ट ही जगातील जागतिक लेवलची मोठी कंपनी आहे. त्यानंतर द्वितीय प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील QS क्वाकारली सायमंड्स या ब्रिटिश कंपनीने केलेल्या भारतीय शिक्षण संस्थाच्या मूल्यमापनात कोणत्या संस्थेला सर्वोत्तम नामांकन मिळाले आहे, मानांकन मिळाले आहे? तर IIT मुंबई म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई हिला प्रथम क्रमांकाचे नामांकन मिळाले आहे. मित्रांनो, सेकंड नंबरवर आहे IISc बँगलोर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, हिला द्वितीय क्रमांकाचे नामांकन मिळाले आहे. आणि तिसऱ्या नंबरवर आहे IIT मद्रास, हिला तृतीय क्रमांकाचे नामांकन मिळाले आहे. तसेच क्वाकारली सायमंड QS ही ब्रिटिश कंपनी आहे, दरवर्षी जगातील तसेच 20 खंडातील विद्यापीठाचे मूल्यांकन जाहीर करते. जगभरातील विद्यापीठामध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता अशा अनेक बाबी तपासून त्यानंतर हे मूल्यांकन जाहीर करत असते. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, 16 ऑक्टोबर हा दिवस युनायटेड नेशनतर्फे कशासाठी पाळला जातो? तर 16 ऑक्टोबर हा दिवस युनायटेड नेशनतर्फे मित्रांनो जागतिक अन्न दिन म्हणून पाळला जातो. तर भारतीय जे लोक आहे, भारतामध्ये भुकेल्या लोकांची मित्रांनो संख्या, अन्नदिनानिमित्त हे डिस्कस करणं इम्पॉर्टंट आहे की भुकेल्या लोकांची जी संख्या आहे ते दिवसेंदिवस खूप वाढत आहे. इंडिया रँक इन 2018 म्हणजेच 2018 भारताचा रँक होता ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 103 आणि 2017 होता 100, म्हणजे हे पर्सेंटेज वाढत आहे मित्रांनो, तर हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. तर बघूया जागतिक अन्नदिनविषयी संपूर्ण माहिती. संयुक्त राष्ट्रसंघाने 1945 हा दिवस जागतिक अन्न दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. 2030 जगात कोणीही भुकेले राहणार नाही यासाठी युनायटेड नेशनकडून झिरो हंगर ही म्हणजे शून्य भुकेलेपण ही मोहीम राबवण्यात आली. सध्या जगभरात 6 कोटी लोक उपासमारीचे शिकार आहे मित्रांनो, म्हणजे त्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही. भारतात दरवर्षी पुरेसे अन्न न मिळाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या 25 लाख आहे. तर जागतिक आहार दिन मित्रांनो फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या संघटनेकडून तो मित्रांनो म्हणजे पाळला जातो. युनायटेड नेशनची फूड अँड ॲग्रिकल्चर FAO या संघटनेकडून 16 ऑक्टोबरला हा दिन पाळला जातो. अन्नापासून वंचित असलेले लोक पोषक आहार मिळवण्याचा अधिकार याबाबत जनजागृती करणारा हा आजचा दिवस आहे, म्हणजे 16 ऑक्टोबरचा दिवस होता. आपली कृती हेच आपलं भविष्य ही यावर्षीची थीम आहे मित्रांनो. या दिनानिमित्त सर्वाधिक उपाशी व अर्धपोटी नागरिक हे भारतातील असल्याचे वास्तव समोर आले आहे, म्हणजे भारतात सर्वात जास्त भुकेले लोक आहे. तर भूकमुक्त भारतासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया. त्यानंतरचा प्रश्न आहे, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? तर मित्रांनो, भारतीय पुरुष हॉकी संघाने तेथे रौप्य पदक जिंकले आहे आणि महिला हॉकी संघाने सुद्धा तिथे रौप्य पदक जिंकले आहे. महिला हॉकी संघाला तिथे अर्जेंटिनाकडून पराभव पत्कावर लागला. तर युथ ऑलिम्पिक स्पर्धा मित्रांनो कुठे सुरू आहे? अर्जेंटिनामध्ये सुरू आहे. आणि यावेळेस युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे जे मित्रांनो योगदान आहे खूप चांगल्या प्रकारे आहे. तर बघूया याविषयी संपूर्ण डिटेल माहिती. युथ ऑलिम्पिक भारताच्या महिला आणि पुरुष संघाने पटकावले रौप्य. अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला हॉकीपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, मात्र दोन्ही संघांना रौप्य पदकावर समाधान लाभावे लागले, मानावे लागले. भारतीय पुरुष संघाला मलेशियाने 4-2 अशा फरकाने नमवले, तर महिला संघाला अर्जेंटिनाकडून 3-1 अशी मात खावी लागली. या दोन रौप्य पदकाची भर पडल्यामुळे भारताच्या खात्यात 3 सुवर्ण व 8 रौप्य पदकासह 11 पदके जमा झाली आहे. अजून त्यामध्ये 2-3 पदके जमा झाली आहे. आतापर्यंत जवळ 14 पदके जमा झाली आहे मित्रांनो.
त्यानंतरचा प्रश्न, अमेरिकन फिजिकल सोसायटीतर्फे कोणत्या भारतीयास यंदाचा आईन्स्टाईन पुरस्कार जाहीर झाला? तर तो झाला आहे मराठमोळ्या अभय आष्टेकर यांना। मित्रांनो, याविषयी बघूया संपूर्ण माहिती। कोल्हापूरच्या मराठमोळ्या अभय आष्टेकर यांना यंदाचा अल्बर्ट आईन्स्टाईन हा पुरस्कार जाहीर झाला आहे। विज्ञान क्षेत्रात गुरुत्वाकर्षणात म्हणजेच ग्रॅव्हिटेशन केलेल्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे हा पुरस्कार 1999 दिला जातो। $10,000 असं पुरस्काराचं स्वरूप आहे। आष्टेकर यांनी सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत, क्वांटम फिजिक्स क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे। या पुरस्कारासाठी त्यांनी आनंद व्यक्त केला। नंतरचा प्रश्न, 2018 यूथ ऑलिम्पिकमध्ये कोणी भारतासाठी ॲथलेटिक्समध्ये पहिले पदक जिंकले? तर ॲथलेटिक्समध्ये पहिले पदक जिंकले मित्रांनो सूरज पवार याने, रौप्यपदक जिंकले याने 5000 मीटर रेसवॉकमध्ये। अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सिमरनने कोणत्या प्रकारात रौप्यपदक जिंकले? तर तिने 43 kg फ्रीस्टाईल वुमन रेसलिंगमध्ये म्हणजेच महिला कुस्ती 43 किलोग्राम वजनी गटामध्ये तिने मित्रांनो सिल्वर मेडल जिंकले आहे। तर याविषयी बघूया संपूर्ण माहिती। भारताची कुस्तीपटू सिमरनने युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली। महिलांच्या फ्रीस्टाईल विभागातील 43 किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे पदक पटकावले आहे मित्रांनो। तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरनने अमेरिकेच्या इमली शिल्सनला चांगली लढत दिली, पण अंतिम फेरीत सिमरनला विजय मिळवता आला नाही आणि 11-6 इमलीने सिमरनवर विजय मिळवला इथे। त्यानंतरचा प्रश्न, भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसने नुकतीच पुरुष दुहेरीत कोणत्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे? तर लिएंडर पेस एमिनन भारतीय टेनिसपटू मित्रांनो सॅन्टो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेत जे डोमिनियन गणराज्य म्हणजे डोमिनियन रिपब्लिकन या कंट्रीमध्ये खेळल्या गेली तेथे याने विजेतेपद पटकावले आहे पुरुष दुहेरीमध्ये मित्रांनो। तर त्याचा जो सहकारी होता येथे अँजेल रेईस वॅरेला होता, मिग्युएल अँजेल रेईस वॅरेला याच्यासह पेसने सॅन्टो डोमिंगो खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे। पेसचे हे मित्रांनो वर्षातील दुसरे विजेतेपद आहे हे लक्षात ठेवा। आणि जागतिक क्रमवारीत ही जोडी 69व्या स्थानावर आहे। पहा एवढ्या दूर स्थानावर असूनसुद्धा पेस आणि मिग्युएलच्या जोडीने या गेल्या आठवड्यात मॉन्टेरो चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते। न्यूपोर्ट खुल्या टेनिस स्पर्धेत मिळवलेले विजेतेपद पेसचे वर्षातील पहिले विजेतेपद आहे। न्यूपोर्ट खुल्या टेनिस स्पर्धेत पेसने मित्रांनो पहिले विजेतेपद पटकावले होते। तर नुकत्याच भारतात झालेल्या भारत वर्सेस वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत मलिकावीर पुरस्कार कोणी पटकावला? तर मलिकावीर पुरस्कार पटकावला मित्रांनो मुंबईच्या पृथ्वी शॉ याने, जो मुंबई रणजी संघाकडून खेळतो। तर या सिरीजमध्ये भारताने वेस्ट इंडिजला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश दिला। मेन ऑफ द सिरीज होते पृथ्वी शॉ आणि पर्दापणामध्ये मेन ऑफ द सिरीज आणि सामनावीर हे पुरस्कार पटकावणारा पृथ्वी शॉ हा खेळाडू आहे। तर इथे एक महत्त्वाची बाब म्हणजे भारताने मायदेशामध्ये सर्वात जास्त सिरीज नॉनस्टॉप सिरीज जिंकण्याची जो अमेरिकेचा जो रेकॉर्ड होता मित्रांनो त्याची बरोबरी केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न, 15 ऑक्टोबर हा दिवस कशासाठी पाळला जातो? तर 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो। त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट हा विविध गोष्टींसाठी पाळला जातो। आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणूनसुद्धा हा दिवस पाळला जातो। आणि यावर्षीची थीम आहे सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस अँड सोशल प्रोटेक्शन फॉर जेंडर इक्वॅलिटी अँड द एम्पॉवरमेंट ऑफ रुरल वुमन अँड गर्ल्स। त्यानंतर हा दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून किसान दिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो। राष्ट्रीय महिला किसान दिवस हाच 2016 साजरा करण्यात येतो भारतामध्ये। त्यानंतर राष्ट्रीय किसान दिवस केव्हा साजरा केला जातो मित्रांनो? तर तो केला जातो 23 डिसेंबरला चौधरी चरण सिंग यांची जयंती त्या दिवस असते आणि त्याच दिवशी किसान दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे जागतिक भुकेल्या लोकांच्या इंडेक्समध्ये 2018 भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा क्रमांक खूप मागे आहे मित्रांनो। भारताची जो परसेंटेज आहे भुकेल्या लोकांच्या भारतामध्ये खूप जास्त आहे, 103 भारताचा क्रमांक आहे। 2017 तो 10 होता आणि 2013 म्हणजे तेव्हा 54-55 होता 2013-14 आणि हा सतत वाढत आहे आणि हे भारतासाठी चिंतेची बाब आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न, उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहराला आता कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? तर प्रयागराज हे नवीन नाव उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद शहराला देण्यात आले आहे मित्रांनो। तिथे कुंभमेळासुद्धा आहे उत्तर प्रदेशमध्ये। त्यानंतरचा प्रश्न, सिक्कीम या राज्याने युनायटेड नेशन फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन FAO चे हेडक्वार्टर कुठे आहे मित्रांनो? इटलीचा नुकताच कोणता पुरस्कार जिंकला आहे? तर भविष्यनिधी पुरस्कार म्हणजेच फ्युचर पॉलिसी अवॉर्ड हा जिंकला आहे मित्रांनो सिक्कीम या राज्याने युनायटेड नेशन फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा आणि त्याचं हेडक्वार्टर आहे इटली रोम येथे। आणि मित्रांनो सिक्कीम हे भारतातील पहिले ऑर्गॅनिक स्टेट आहे, तसेच जगातले सुद्धा पहिले ऑर्गॅनिक स्टेट बनले आहे।
त्यानंतरचा प्रश्न, 2018 सुलतान जोहर कप ज्युनियर हॉकी कोणत्या संघाने जिंकला? तर इंग्लंड या संघाने जिंकला मित्रांनो, जो ज्युनियर हॉकी जोहर कप होता आणि त्याने भारतावर मात केली. ठिकाण कुठे होते जिथे खेळला गेला? मलेशिया येथे जोहर बहारू येथे खेळला गेला हा. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय युवा निशाणेबाद मनू भाकरने या अर्जेंटिना युवा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे? तर युवा ऑलिम्पिक स्पर्धा अर्जेंटिना येथे सुरू आहे आणि तिने 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारामध्ये येथे रौप्यपदक जिंकले आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे तिने 10 मीटर मिश्र युगल 10 मीटर एअर पिस्तूल युगल म्हणजेच महिला एकेरीमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे या स्पर्धेमध्ये. तर हे आपल्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे भारतासाठी. युवा ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरला रौप्यपदक, याविषयी डिटेल माहिती बघूया. भारताची गुणवान युवा नेमबाज मनू भाकरने 12 ऑक्टोबर रोजी युवा म्हणजे 18 वर्षाखालील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरले. जुडोवट्टू तबाबी देवीनंतर या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी ही दुसरी भारतीय महिला आहे. मनू मिश्र आंतरराष्ट्रीय दुहेरीत तजाकिस्तानच्या बेहजान फेजुल्ला एवसह 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. मनूने त्यांना वनेसा सिगल व किरियल किरोव या जोडीकडून 10-3 असे पराभूत व्हावे लागले. याबरोबरच भारताच्या नेमबाजीतील सर्व स्पर्धा संपल्या असून त्यांनी स्पर्धेत एकूण 2 सुवर्ण 3 रौप्यपदकाची कमाई केली. भारताने स्पर्धेत आतापर्यंत 8 पदके जिंकली आणि त्यातील 5 नेमबाजीत मिळाली. त्यानंतरचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची शिफारस करण्यात आली आहे मित्रांनो? तर न्यायमूर्ती नरेश पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी शिफारस करण्यात आली आहे मित्रांनो. त्यानंतर बाकीचे ऑप्शन बघूया. न्यायमूर्ती रंजन गोगोई हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाचे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा हे भारताचे एक्स सरन्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाचे. तर बघूया याविषयी संपूर्ण माहिती. न्यायमूर्ती मंजुरा चेल्लूर गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी नियुक्त झाल्यापासून मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त होते. काही महिने न्यायमूर्ती विजया ताहिल रामानी प्रभारी मुख्य न्यायाधीश होत्या, परंतु त्यांचे मुख्य न्यायाधीश म्हणून मद्रासला बदली झाली. न्यायमूर्ती पाटील प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरेश हरिश्चंद्र पाटील यांचीच मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस ही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीने केली. तर उच्च न्यायालयाच्या बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायाधीश नेमण्याची प्रथा आहे, म्हणजेच उच्च न्यायालय जे आहे त्यावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायाधीश नेमण्याची प्रथा आहे, पण न्यायमूर्ती पाटील याला मित्रांनो अपवाद आहे. मुंबई उच्च न्यायालयास आपल्याच येथील न्यायाधीशामधून मुख्य न्यायाधीश लाभण्याचीच 1994 नंतरची हे दुसरी वेळ आहे, म्हणजे महाराष्ट्राचे साहेब न्यायमूर्ती पाटील मित्रांनो आणि ते मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश बनले. त्यावेळी न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांना मुख्य न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यानंतर न्यायमूर्ती मनोहर केरळला मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून गेल्या होत्या. नंतरचा प्रश्न, 13 ऑक्टोबर हा दिवस कशासाठी पाळला जातो? तर 13 ऑक्टोबर हा दिवस मित्रांनो जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन म्हणून मित्रांनो साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन. त्यानंतर बघूया, शास्त्रीय संगीतातील नामवंत सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भारताचा कोणता नागरी पुरस्कार मिळाला होता? तर त्यांना मित्रांनो मिळाला होता पद्मभूषण. शास्त्रीय संगीतातील नामवंत सतारवादक अन्नपूर्णा देवी यांना मिळाला होता भारताचा पद्मभूषण. हा तिसऱ्या नंबरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो. पहिल्या नंबरचा आहे भारतरत्न, दुसऱ्या नंबरचा आहे पद्मविभूषण, तिसऱ्या नंबरचा आहे पद्मभूषण आणि चौथ्या नंबरचा आहे पद्मश्री. तर बघूया अशी संपूर्ण माहिती. सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन. शास्त्रीय संगीतातील नामवंत सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन झाले आहे. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षाच्या होत्या. अन्नपूर्णा देवी यांचा जन्म मध्य प्रदेशमधील मैहार या गावात झाला. कित्येक दिवसापासून त्या आजारी होत्या. दरम्यान त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यानंतरचा प्रश्न, नुकताच भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याने टेस्ट क्रिकेट प्रकारात आशियामधील कप्तान असताना सर्वात जास्त धावा करण्याचा पराक्रम केला. त्याने कोणाचा रेकॉर्ड तोडला मित्रांनो? तर त्याने मित्रांनो रेकॉर्ड तोडला आहे मिसबाहुल हकचा. पाकिस्तानचे माजी कॅप्टन होते मिसबाहुल हक. विराट कोहली 69 इनिंगमध्ये टोटल 4,233 धावा केल्या आहेत. त्यांनी कॅप्टन असताना मित्रांनो आशियामध्ये हे लक्षात ठेवा. सेकंड नंबरवर आहे मिसबाहुल हक, थर्डवर आहे महिला जलवर्धने, फोर्थवर आहे MS धोनी आणि लास्ट 5वर आहे सुनील गावस्कर. त्यानंतरचा प्रश्न, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूने
रजत पदक जिंकून अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे मित्रांनो. म्हणजे अशी कामगिरी करण्याचा दुसरा खेळाडू आहे तो करणारा, तर तो आहे मित्रांनो लक्ष्य सेन. तो पहिला प्लेअर आहे एच एस प्रणय ज्याने 2010 अशी कामगिरी केली होती, आणि दुसरा प्लेअर आहे लक्ष्य सेन. त्यानंतरचा प्रश्न, नुकतीच राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो, तर नुकतीच निवड करण्यात आली आहे रश्मी शुक्ला यांची. तर मित्रांनो बघू याविषयी संपूर्ण माहिती. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला, राज्य पोलीस दलातील विशेष अभियानाचे प्रमुख डी कनकरत्नन व अपर महासंचालक सामग्री व तरतूद हेमंत नगराळे यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली मित्रांनो. त्यांची अनुक्रमे राज्य सुरक्षा महामंडळ व न्यायिक व तांत्रिक LNT पदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. तर गेल्या सुमारे 2.5 वर्षापासून पूर्णवेळ अधिकाऱ्यापासून रिक्त असलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी महामार्ग पोलीस विभागाच्या अप्पर महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणजेच स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिसेस. त्यांचा प्रश्न, इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत खालीलपैकी कोणी उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे, तर शरद कुमार यांनी उंच उडी प्रकारात मित्रांनो सुवर्णपदक जिंकले आहे भारतासाठी, आणि तिथेच वरुण भाटी याने सिल्वर मेडल जिंकले आहे याच प्रकारामध्ये, आणि थंगावली मरियप्पन ज्याने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते भारतासाठी, त्याने इथे कांस्यपदक जिंकले आहे. आणि विजय कुमार हे तर भारताचे निशाणेबाज आहे. त्यानंतरचा प्रश्न, स्वातंत्र्य सेनानी डॉक्टर गंगाप्रसाद अग्रवाल यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या नावाने प्रसिद्ध होते, तर ते मित्रांनो मराठवाड्याचे गांधी या नावानं प्रसिद्ध होते. सर्वदैवी विचार रुजावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर गंगाप्रसाद अग्रवाल यांचे 11 ऑक्टोबर रोजी वयाच्या 96 वर्षी वृद्धापकाळाने वसमत येथील निवासस्थानी निधन झाले. मराठवाड्याचे गांधी अशी त्यांची सर्वदूर ओळख होती मित्रांनो. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार अंगीकारत मराठवाड्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या अखेरच्या शिलेदारांचे निधन झाले. त्यानंतरचा प्रश्न, या वर्षीचा हृदयनाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, तर ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना मित्रो या वर्षीचा हृदयनाद पुरस्कार जाहीर झाला आहे. बघूया यावर्षी संपूर्ण माहिती. यावर्षीचा हृदयनाद पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना जाहीर झाला आहे. हृदयनाद आर्ट्सतर्फे हा पुरस्कार दिला जात असून 1,00,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भावगंधर्व व पंडित हृदयनाद मंगेशकर यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त 26 ऑक्टोबरला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पार्ले इथे कार्यक्रमादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न, अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या युरो ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या भारतीय पुरुष शूटरने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे, तर अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या युरो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मित्रांनो भारताच्या सौरभ चौधरीने गोल्ड मेडल जिंकले आहे मित्रांनो. तर बघू याविषयी संपूर्ण माहिती. सौरभ चौधरी याने युथ ऑलिम्पिकमध्ये 10 ऑक्टोबर रोजी 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 16 वर्षाच्या सौरभने 244.2 गुणांची कमाई केली. त्याने कोरियाच्या सुंग युन्नो याचा पराभव केला. त्याने मित्रांनो आशियाई खेळ 2018 म्हणजेच एशियन गेम्स 2018 सुद्धा सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतरचा प्रश्न, नुकतेच जागतिक कीर्तीचे वायलिनवादक पंडित DK दातार यांचे 10 ऑक्टोबर रोजी निधन झाले, त्यांना भारत सरकारचा कोणता नागरी पुरस्कार मिळाला होता, तर मित्रांनो त्यांना मिळाला होता पद्मश्री पुरस्कार. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. बघूया अशी संपूर्ण माहिती. जागतिक कीर्तीचे वायलिनवादक पंडित DK दातार यांचे 10 ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. गायकी अंगाने वायलिनवादक करणारे एक अतिशय वरच्या दर्जाचे कलावंत म्हणून ते मित्रांनो प्रसिद्ध होते. हिंदुस्थानी संगीतामध्ये गायकी अंगाने वायलिन वाजवण्याची पद्धत रुजवण्याचे श्रेय पंडित दातार यांना जाते. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 1996 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. 1998 महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला, तर 2000 पद्मश्री या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न, 11 ऑक्टोबर हा दिवस कशासाठी साजरा केला जातो, तर मित्रांनो 11 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो जागतिक बालिका दिन. जागतिक बालिका दिन म्हणून मित्रांनो 11 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. बघूया बाकीचे दिवस काय म्हणून साजरे केले जातात. तर जागतिक महिला दिन 8 मार्च,
8 मार्चला साजरे केले जातात. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला साजरे केले जातात. त्याचप्रमाणे जागतिक क्षयरोग दिन म्हणजे ट्युबरक्युलोसिस दिन हे 24 मार्चला साजरे केले जातात. त्यानंतरचा प्रश्न, ISI या पाकिस्तान गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे मित्रांनो? तर नुकतीच निवड झाली आहे असिम मुरीद यांची. तर याविषयी बघूया संपूर्ण माहिती. ISI च्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असिम मुनीर यांची निवडून ISI ही मित्रांनो पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे आणि प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असिम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुनीर याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार यांची जागा ते घेणार आहे. तर ISI स्थापना झाली होती मित्रांनो 1 जानेवारी 1948. मुख्यालय आहे त्याचे इस्लामाबाद. इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन ही आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे. आणि मित्रांनो जे पाकिस्तान आहे त्याचे आर्मी चीफ कोण आहे? लष्कर प्रमुख जावेद बाजवा, कमर जावेद बाजवा. त्यानंतरचा प्रश्न, गुगलने नुकतीच त्यांची कोणती सोशल नेटवर्किंग साईट बंद करण्याचा निर्णय घेतला? तर त्यांनी गुगल प्लस हे त्यांची सोशल नेटवर्किंग साईट मित्रांनो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती बघूया. गुगल कंपनीने 11 ऑक्टोबर रोजी आपला सोशल नेटवर्किंग मंच गुगल प्लस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट 2019 पर्यंत गुगल प्लस पूर्णपणे बंद करण्यात येईल. तोपर्यंत युजर्स गुगल प्लसवरील आपली माहिती डाउनलोड करू शकतील. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, अजित डोभाल यांची स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर अजित डोभाल लवकरच देशातले सर्व शक्तिमान नोकरशाह बनणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या सहकार्यासाठी तसेच सुरक्षेची रणनीती ठरवण्यासाठी स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे पुनरुज्जीवन करण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. या ग्रुपचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल भूषवणार आहे मित्रांनो. या ग्रुपचे अध्यक्षस्थान यापूर्वी सरकारचे सर्वात ज्येष्ठ नोकरशाह कॅबिनेट सचिवाकडे होते. त्यानंतर महाराष्ट्रात सुनील यादव आशियाश्री ठरला मित्रांनो. पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या 52व्या आशियाई शरीरष्ठ क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुनील यादवने आशियाश्री किताबावर नाव कोरले. पुरुषांच्या 90 किलो वजनगटात सुनीलने सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर डॉक्टर रिचा मेहता ठरल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स 2018. उपराजधानी म्हणजे नागपूर. दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर रिचा मेहता झेरारिया उर्फ झेरारिया यांची 7 ऑक्टोबर 2018 रोजी जयपूरला झालेल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स 2018 या स्पर्धेत विजेतेपद पटकावले त्यांनी, रिचा मेहता यांनी. त्यानंतर युवा नेमबाज मनू भाकेरला सुवर्णपदक. अर्जेंटिनामधील ब्रुनॉस आयर्स येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची युवा नेमबाज पटू मनू भाकरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत नेमबाजी प्रकारातले भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. तर 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 16 वर्षे मनूने मित्रांनो 236.5 गुणांची कमाई करत पहिले स्थान मिळवले आहे. त्यानंतर पॅरा आशियाई खेळामध्ये हरविंदर सिंहला सुवर्णपदक. पॅरा आशियाई खेळ कुठे सुरू आहे? इंडोनेशियामध्ये जकार्ता येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई खेळामध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंहने सुवर्णपदकाची मित्रांनो कमाई केली आहे. त्यानंतर तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता. भारताचे नवे महाधिवक्ता म्हणजेच ॲटॉर्नी जनरल हे ज्येष्ठ विधीज्ञ तुषार मेहता यांचे भारताचे नवे महाधिवक्ता म्हणून मित्रांनो नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. डिसेंबर 2017 रणजित कुमार यांनी राजीनामा दिल्यामुळे गेले 11 महिने हे पद रिक्त होते. तुषार मेहता हे गुजरातचे आहे. भाजपाची केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपाची सत्ता केंद्रात आल्यानंतर 2014 मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले. मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम 66 अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली होती. प्रश्न त्यानंतरचा, 10 ऑगस्ट हा दिवस कशासाठी पाळला जातो? तर मित्रांनो 10 ऑगस्ट हा दिवस पाळला जातो जागतिक मानसिक आरोग्य दिन हे जागतिक लापशी दिन म्हणून. तर हे होते मित्र काही करंट अफेअर. ऑक्टोबर महिन्याच्या 2 आठवड्यातील अति इम्पॉर्टंट असे करंट अफेअर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. येथे लाल बटन आहे त्यावर क्लिक करा आणि ही साईडचे जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करून घ्या जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळू शकेल. त्याचप्रमाणे तुम्ही मित्रांनो आमच्या प्लेलिस्टला एकदा व्हिजिट द्या. तेथे आम्ही मागील 3 महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी शेअर केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो मागील महिन्याच्या सुद्धा शेअर केलेल्या आहे आणि विविध ज्या स्पर्धा होतात त्यांचे संपूर्ण विश्लेषणाशी करंट अफेअर आम्ही इथे घेत असतो. हा व्हिडिओ थोडा फास्ट करून द्याला मित्रांनो कारण की वेळेचे पूर्ण नियोजन करावे लागते. तर मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.